मगाच ना हम तुम्हें मुखार शिमपीित मतियां हम दौरता इंग्लैंड जॉन कैम्बेल नव एक मनीस एक कंपनीत काम करता एक दीस तारी घरकान मिसेस कैम्बल तक मेलूंक त्यावेळार तो एका गिरायका लागी कस्टमरा लागी तेन्नाच ते कंपनीचो मालक मानेस्त व्हिलर आयलो, आनी ताने, मिसेस कॅम्पलाची ताका वळख आसा ताणें म्हणलें तुझो घरकार कितलो बरो मनीस मिस्टर जॉनाक लागून आमच्या कंपनीत खूप बरें चलता, खूब आमकां फायदो जाता खूब आमकां गिरायक मेळटात असले आमचे कंपनीत जाय तू भागी कि ता तुका असलो, एक बरो घरकार मेळ्ळा तिणें जाप काडली ना ती वगच रावली ती गेली तीवेतच जॉन कॅम्बेल आपल्या धन्या लागी व्हिलराकडे सांगता सर तुम्ही माझी माझ्या घरकांनी फुडे तखणां केली देव बरे करू पण तुमक एक गजा हा केपवून दल्ली ती तुमक सांगता हा आणि माझी घरकान आम्ही सांगाता जिएना सन्यापासून ती वेगळी रावता हांव वेगळी रावता कित्याक हांवें केले तिका कांयच पसंद ना सदांच ती म्हाका सकयलच उडयता आणि मजे सांग आतां संवसार करूंक जायना म्हणटा देखून ती मजेत आता कुशीन गेला आमकां एक पूत असा पुताकूय ती घेवन गेला पुताच्या शिकपा हांव तिका पैसे देता, आता हांव तिका हरश तिच्या अकाउंटात पयशे धरता आतां तिका मध्ये पैशांची गरज पडली देखून ती हांगासर कंपनीत आयली पिलरान म्हणलें बरें आसा बरें तू तुजो वावर कर जे कितें तुमच्या मधे घडलां ती तुमचे खासगी जिवीत कांय समान पसार झाले एक दीस अंतलो, फोन वाजलो, त्या मोबाईल ना आणि फोन मिस्टर विलरनच तो फोन फोन कोणाचा असॉनच्या घरखान्नीचं जॉन आणि ताणे जॉनाक फोन दिला तुझ्या घरखान्नीचा फोन जॉनात तो फोन घेतलो आणि माग जॉन म्हणता हां बरे मग हां हां तुम्ही सांगले हा करता हां येता सांजेर आता बेगीन येता हां काम जाताच येता तू काय काळजी करू नका हां तुवें सांगले वस्तू वय वय म्हाका उगडास असा येतात हांव सगळं हाडत सगळं हाडटा हां तू शांत राव बरें आनी ताणें फोन दवरलो द्हीलरक जा ताणें जॉनाक विचारले तूंच म्हणत तुझी घरखान तुझे, तुझे उठल्या सुटला रागार जाता तुझे तापता सदां सकल उडयता आणि ती आपल्या तुझ्या पुताक घेऊन ती आता वेगळी रावता अशे तुवें सांगले ने आणि आता तू तुझ्याकडे एकदम मोगान उलयताय त्यांना जॉन म्हणटा होईसर ज्या दिसा विशीं मजेविषयी बरं न्ही ताचो परिणाम तिचेर पडलो आणि धीर सोड़लो ना तिच्याकडचं संपर्क तुटयलो ना तिच्याकडे उलो सुरू केले आता आम्ही एक निर्धार घेतला आम्ही आता दोघां एकट रावतल्या आणि सांगाता आम्ही संसार करताल पळया मिसेस कॅम्बेल सदांच आपल्या घरकाराचे चुकी काढप चुकी नासल्या थंय चूक सोदप ताका उण्या उतरांनी उलोवप तू कसल्याक उपकार ना असे आसलो असलो। आनी जेवण शांत मनीस आयकून घेतालो कितें करूया घरकान उलयता ताचो स्वभाव शांत देखून तो शांत रावतालो घरकान पैस गेल्ली पण कंपनीचा मालक विलरान जॉनीची खरीच तोखणाय केली की के जॉन खरोच बरो मनीस आसलो आणि कंपनीत जॉनाक लागून खूप गिरायक येताले दुडू मेळटाले कंपनीचे नाव वयर वेताले तोखणाय केली ती तोखणाय जॉनाचे घरखान्हेर प्रभाव घालू शकली आमी आम्ही दुसऱ्याविषयी एक बरे उतर उलयल्यार त्या मनशाच्या जिविताचे कितलो प्रभाव पडूं येता ने आणि त्या विशीं आम्ही ताच्या घरच्यांक जर सांगले आणि घरच्यां फुडें त्या मनशाची जर आमी तोखणाय केली तर ताचो प्रभाव त्यांच्या घरांत पडतानी कित्याक घरांतली मनशां एके फावटी आपल्याच विशीं उणें चिंतात तांकां सकयल्या नदरेंतल्यान पळयतात पण हेरांनी केली तोखणाय तांचे प्रभाव घालूंक शकता तांचे चिंतप बदलू शकता तांची वागणूक तांची चाल बदलू शकता हें आमकां कॅम्पलाच्या जिवितात पळोवंक मेळ्ळें तर आम्ही श्रीमती कॅम्पला आमी जॉना भशेन जाऊया जॉन बऱ्याच गुणांचा मनीस शांत मनीस आम्ही जॉनाचो धनी असा कंपनीचो व्हिलर ताचे भशेन जाऊया दुसऱ्यांची तोखणाय करुया दुसऱ्यांचे बरे गूण दाखवून देऊया आणि दुसऱ्यांचे बरे गुण उलताना आम्ही सुराती कंजूस जावची गरज ना दुसऱ्यांची टीका करतना आम्ही खूप टिका करता पण दुसऱ्यांचे बरे उलताना आमच्याकडे उतरां उणे पडतात उतरां सुटना कित्याक कित्याक आमचे चिंतप त्या मनशाविषयी नकारात्मक असता तर आम्ही सकारात्मक चिंतची मनशां जाऊया दुसऱ्यांचे बरे उलोवया दुसऱ्यांक वयर काडुया देव बरे करू आणि मोग आसू इश्टानो दोन हजार अठरा म्हयन्या पासून आम्ही तुमकां शिंपयेतली मोत्या ही कार्यावळ दीत आल्या ही कार्यावळ तुमकां पसंद जाता जाल्यार आणि ती फुडें चालू दवरूंक जाय अशी तुमची अपेक्षा आसा जाल्यार आमकां या सकयल्या फोन नंबरचे एस एम एस वा व्हॉट्सअप संदेश धाडात आमचा नंबर ण आठ पाच झेर स पांच साईन एट फाईव जिरो सिक्स फाईव एट फाईव सिक्स फाईव देव बरें करूं